नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. अय ते बघ पिण्या दार धरतोय घ्यायचं का रे त्याला? अरे ज्ञानराव आपलाच माणूस आहे, तेवढा धीरीन नंबर द्याल मला. अय पिण्या हा इकडे उससाकडं. बरोबर. अय इकडे कार काय काम आहे? अरे इकडे ये ना, कसपी करलो सांगू जगाला ऐकायला. काहीतरी लफडं आहे. आज किरण्याचं महत्वाचं काम आहे. काय काम आहे? अरे त्या भारतीला नंबर द्यायला जायचं होतं कॉलेजवर. अय ती जरा डेंजर आहे बरं का? अरे तुला माहित नाही भाऊ, ती जरा अशी बघायला लागली त्याच्याकडे नजर सुद्धा आठवत नाही. काय सांगतो किरण्या, मग पार्टी संध्याकाळी बरं का आता? ए आर तू म्हणशील ते, पण बस गाडीवर आधीच उशीर झालाय. याच कपड्यावर होय त्याला काय होतंय? चल कोण बघणार आहे तुला? कोण नाही बघत तुला, बस चल रे. आलं बघ कॉलेज किरण्या, उतरा रे पटापटा. संदेश कॉलेज सुटले, आता बघ कसे एक एक हिरोईनी बाहेर येतील. आईला कॉलेजच्या गेटवर आल्यावर सगळ्या पुरी तुला हिरोईन दिसायला लागतात का? ओय एका पुरी माग आणि एका एसटी माग पळायची आपल्याला सवय ना. हा एक गेली तर दुसरी आहेच. जरा जास्त होतंय, आवर्त घेरा तळ्या. पिनिया हा ते बघ श्रुती आली, मी लपतो. ए य गेली ती बाळ्या. गेली अरे एकदाची माया, बरं झालं मला बघितलं नाही, नाही तर परत टपोरी मध्ये जमा केलं असत. नाही तरी तू कधी सुधारणार आहे? टपोरी तो टपोरीच राहणार. ही कधी आली होती रे? काय माहित, मी बी जाताना बघितली होती. अय ती बघ तुझी भारतीय ती, जा दि तिला नंबर. ए जा जा पळ, दे नंबर दे. ए संदेश चल ना तू, मला भीती वाटते यार. अरे मी आलो असतो, पण परत हे जर श्रुतीला कळालं ना, परत आमचं जमायचं ते इस्कटनराव. तर आधीच तो बघितलं ना काय झालं ते. जा तुम्ही दोघ. ए चल ना. हा चल मी येतो, चल तुझी नाही तर माझी. मस्करी करतोय रे, लगेच सिरियस नको, जवला का तू. बघ तुझ्याकडेच बघून हसते. जा बीड, आज नाही तर कधीच नाही. जातो जे होईल ते बघू. काय झालं रे यार? एकच नंबर काम झालं, तिला चिठ्ठी दाखवत स्माइल करून खुणावलं ना, हात मागे केला. ए आता पार्टी हा? हा हा. ओय चला राव, मला मका कापायला उशीर होतोय, आधीच उशीर झालाय. ए तू म्हणशील ते, पण चला. ए बाळ्या घे गाडी, चल. ए घे लवकर, हे सगळं आपलंच आहे. ते तिकडं पलीकडे वी रे आणि इकडं मका आहे. हो का? हीच मका आहे का? आयला मोटर बंद झाली काय? नार काय चाललंय रे? काहीतरी चाललंय. बर आता तू शिकव मला कसं घालायचं. काय झालं अरे काय झालं असायला? पाईप कधी बघितला नव्हता का? हो तसं नाही का, कोरडल्याचा आवाज आला आम्हाला, वाटलं रांडू करे काय. नाही असं आहे का? पाईप बसतोय पाईप. बरोबर जातो आम्ही. येडच आहेत राव. Oh.
ह्याच्यात मायला ह्याच्यात सगळ्यांनी तिकडे बघू नका. नालाय काय एक नंबरचा हरामी. ए पोळ ए पोळे पोळ. दुसऱ्यांच्या बायकांवर वाईट नजर ठेवतो वय रे. एकेकाला कामाला लावेन हा नाद नाही करायचा आपला. आपल्याला शिव्या देतोय असं दाखवतो जसं काय दगडाला शिव्या देतोय. काय करा काय करा असं चेसला पाहिजे तुला. अरे बेवड्या काय लावले रे. चल इथून निघ. काबून टाकीन तोडून टाकीन. नाम्याचं नाद केलं तर तोडून टाकीन. मग कर कुठलं. दुसरी साडी मिळाली नाही का तिथं दुकानात. हे आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट. कोणाचा फोन आहे ग. ताईचा फोन आहे. मला दे. एक मिनिट थांब. हॅलो ताई. त्या आवाज मोठा कर. हा बरं बरं स्पीकर वर करते. हॅलो. हॅलो. हा ताई बोल ग. अगं आज कस काय आवड दिवसाने फोन केलास. अगं आज तुमच्या सगळ्यांची खूप आठवण आली ग. तुला आज पाहुणे आले होते ना बघायला. हो आलेले. बरं ऐक ना. आईकडे दे ना जरा. हा दे. ताईडी बोल ग कशी आहेस. बरी आहे. काय ग काय झालं. काय नाही ग. असं का बोलतीस. काय सांगू आई. आज हे घरी येताना ढोसून आले होते. मी विचारलं तर मला म्हणाले तू कोण विचारणारी. मी पेन नाही तर काही करीन. पहिले तरी कमी पित होते. आता रोज रोज पिऊन यायला लागले. मी विचारलं असं का करतात तर म्हणतात कामाचं टेन्शन नोकरीचं टेन्शन. म्हणून मी म्हटलं उद्या की नोकरी सोडून तर किचन मधल्या सगळ्या भांड्यांची आदळ आपट करायला लागले. जाऊ दे ग तायडे. आता याला काही इलाज आहे वय. म्हणून तर गप बसावं लागत. अण्णांकडे दे ना. वय देते. अण्णा घ्या फोन. काय ग जास्ती पितात काय. अण्णा लग्न झालं तेव्हा कधीतरी पित होते. आता रोजच पितात. सध्या पिण्याचं प्रमाण खूप वाढलंय. मी बोलू का पाहुण्यासोबत. नको नको मग तर भांडणच करतील माझ्या सोबत. बर बर काळजी घे. ठीक आहे. अण्णा तुमचं जेवण झालं. ते खाय तयारीच करते तुझी आई. आज कोणती भाजी बनवली आईने. आपलं काय जे बनवल ते खायच. बर ठेवू का. मला पण जेवणाची तयारी करायची आहे. बर बर आवर तुझ. बर झालं त्या नारू काकामुळे तरी लग्न मोडलं. तर माझं पण ताई सारखं झालं असत. अगं तुझ्या तोंडाला काय हाडबीड आहे की नाही. हा तोंड बंद राहत नाही वय. मी काय तुझी ताई नाही ऐकून घ्यायला. अगं त्यांना काय वाटलं असेल. मला नाही माहित. काय अरे तीन दस तुझ्या बापाचं इकडे बसायचं नाही तिकडे बसायचं नाही. करू नीट समजून सांग तुझ्या बापाला. चल रे मेसेज केला का. काय सारखं माझं मात्र सारखं काम तिथं बसू ना. बर चल चला इथे बसू. आईला काय रे भंगार. खाली पाय देऊन गेले वर. अय काय म्हणते किरण ती. अरे ती म्हणते कॉलेजमध्ये बघत जाऊ नको जास्त आणि गावात पण नको बघत जाऊ. कोणाला संशय आला तर प्रॉब्लेम होईल. आईला मला तर दुपारी लय भीती वाटत होती. म्हणलं मारच खावा लागून कोणी बघितलं तर. अरे ती म्हणते कॉल कर. कर ना मग. नाही एक काम कर तिला तू कर. अरे मीच करतो तिला वाटत बॅलन्स बिलन्स नाही काय याच्याकडे. चायला तू लय मोठा जागीरदार रे. हा कर कॉल तिला ना. फोन करतोय नाही तर मोठ्याने रिंग वाजन. बाई चल पुढे परत. अरे ती म्हणते घरी फोन व्हायब्रेशनवर असतो. नुसता घर घर करतो मेसेज सारखा. हुशार आहे ती. दुपारी पण बरोबर गायत्रीची नजर चुकून चिठ्ठी घेतली आणि फोन पण व्हायब्रेशनवर ठेवती. थांबा रे फोन केलाय.
लागला का काय लक्कत केला यार तिनं. अरे 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 काय करू नये तुझं कशाला नंबर दिला रे मग कट करायचा तर बघ परत ट्राय कर. अरे ती म्हणते फोनवर बोलायची भीती वाटते. आता कसली भीती नंबर घेताना नाही वाटली का लाव फोन नाही तर तिला ना मेसेज कर. ती म्हणते काळ जात दडदड होत इडी करती कर कॉल घाबरू नको म्हणावा काय नाही होत कर ट्राय. हा ती म्हणते उचलते फोन कर कॉल कर ना मग. ए शांत बसा रिंग वाजते स्पीकरवर टाक. हॅलो स्पीकरवर टाक. बोला ना बोला. मी किरण बोलतोय. माहिती आहे म्हणून तर म्हणले ना बोला ना. गप बसा ना. कोण नाही रे मित्र. तुम्ही काय सारे गावाला सांगणार आहे का लग्न आधी. नाही रे ते माझे खास मित्र आहेत. नंबर देताना होते की पण आपलं सिक्रेट पाहिजे ना मला कोणाला सांगायचं. हा मित्रांना पण जास्त काय नका सांगत जाऊ. अगं नाही सांगणार आम्हाला. ऐका ना. हा बोल ना. आज संध्याकाळी तुमच्या दुकानात गेली होती ना. हा युवती म्हणत होती. काय मित्र कोण त्यांचं काय आता कॉलेजमध्ये फिरत होते पोरी बघत टुकारा सारखं. काय अरे पण तिला कसं माहित आणि तिने तुला असं का सांगितलं. काय सांगतेस. अरे आम्ही आलो होतो तर ती स्टँडवर गेली होती की झालं पण ती कुणाला सांगणार नाही ना. अशी कशी सांगन मी तिला चांगली मसबाची शपथ घातली. हा बोल ना. हा त्यांच्या सारखे पोरं तरी आहेत का गावात. हा पळला पळला हर पळला. चल 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 मी नंतर कॉल करतो तुला. त्यांना घरी सोडा बर का आणि आता फोन उद्या करा. मी फोन बंद करणार आहे. ए जानो ऐक ना. काय एकच दे ना. नको नको. अरे एकच दे ना यार.